आपला काय दृष्टिकोन आहे आव्हान 2016 विषयी? सर, आव्हान 2016 आव्हान म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन शिबिर. आपत्ती व्यवस्थापन शिबिर अशी शिबिरे फक्त आधी कुठेतरी मिलिटरी किंवा NCC या वर्गाकरिता घेतली जात होती, परंतु समाजामध्ये काम करणारा वर्ग म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी हा ओळखला जातो, आणि त्याकरिता यांच्यासाठी सुद्धा कुठेतरी ट्रेनिंग त्यांना देण्यात यावी म्हणून आव्हान याची निर्मिती कुठेतरी चान्सलर्स ब्रिगेड त्यांच्या म्हणून करण्यात आली. आव्हानमध्ये इथे विद्यार्थी प्रत्येक गोष्ट शिकतो आहे. छोट्या छोट्या लेवलवरून एखादी विपरीत आपदा ज्याला म्हणतो आपण, त्याच्यातून लोकांना कशाप्रकारे वाचवायचं आणि त्या संकटाचा सामना कसा करायचा याचे नैपुण्य तो या ठिकाणी घेतो आहे. हे या आव्हान 2016 हा एक मेन मोठा आहे उद्देश आहे असं मला वाटतं. या ठिकाणी ज्यावेळेस इथे NDRFचे जवान आम्हाला शिकवतात, शिकवताना ते प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला ते निपुण करतात. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आम्हाला एक MFR बनवतात. MFRचा अर्थ होतो की मेडिकल फर्स्ट रेस्पॉन्डंट. मेडिकल फर्स्ट रिस्पॉन्डंट म्हणजे ही अशी गोष्ट होती की एखाद्या ठिकाणी जर संकट आले, एखादी दुर्घटना, एखादी घटना जर घडत आली आणि त्या ठिकाणी जर आपण पहिल्यांदा पोहोचतो तर पहिला आपण फर्स्ट लाईन जो फर्स्ट ट्रीटमेंट आपण कुठल्या प्रकारची द्यावं त्याचं आपल्याला इथे कुठेतरी एक नॉलेज या ठिकाणी NDRFचे जवान देण्याचं कार्य करत आहेत. मेडिकल फर्स्ट रिस्पॉन्डंट अशी एक डिग्री आपण या ठिकाणाहून घेऊन जातो आहोत. इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस काय आहेत आपण ते त्यांना प्रोव्हाइड त्या ठिकाणी करू शकतो आहे. इवन आपण ह्यांनी शिकवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातून पुनर्जीवित करणे, ज्याला म्हणजे एक CPR अशी एक टेक्निक शिकवतात. CPRचा अर्थ होतो कार्डिओपल्मोनरी रेसुसायटेशन. तर ही पद्धत जर आपण शिकून घेतली तर एखादा हार्ट अटॅकचा पेशंट असेल किंवा एखादा पल्मोनरी अटॅक किंवा कुठल्याही प्रकारचा अटॅक असेल आणि जे ज्याला आपण बायोलॉजिकल डेथ ती जर दिली नसेल तर त्यातून आपण पुनर्जीवित करू शकतो अशा प्रकारच्या ट्रेनिंगसुद्धा या ठिकाणी NDRFचे जवान देतात. एवढंच नव्हे तर फ्लड मॅनेजमेंट, या ठिकाणी एखादी बाढ येणे किंवा एखादा भूकंप येणे, सायक्लॉन याच्यापासून कसे आपत्तीचे किंवा कसे लोकांचे आणि स्वतःचे संरक्षण करतात, जे स्नेक बाईट छोट्या छोट्या गोष्टी जर आपण एक पाहतो म्हटलं की विज्ञाना जे विद्यार्थी आहे प्रॅक्टिकल करताना किंवा असं आपण पाहतो आहे की आजच्या मुली ह्या ॲनिमिक आहेत मोस्टली आणि त्या चक्करीने दातकीर बसवणे हा एक प्रकार आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जे प्रकार नको पाहिजे ते घडतात ज्या ठिकाणी आपण म्हणतो की कांदा वगैरे समोर फक्त 30 सेकंदामध्ये आपण त्यांना चालतं करू शकतो अशा प्रकारच्या ठिकाणी या ठिकाणी NDRFचे जवान आम्हाला शिकवण्याचं कार्य करत आहे. आणि इथून जाणारा प्रत्येक जिल्ह्यात आपण जिल्ह्यात ज्या ठिकाणी 36 जिल्ह्यातून 30-30 विद्यार्थी आलेले आहेत ते इथून जातील आणि इथे ते त्यांना शाळेतील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ट्रेन करतील आणि अशाच प्रकारे हा मेसेज पर्कोलेट होत राहील आणि प्रत्येकापर्यंत हे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे पोहोचतील आणि जेणेकरून कुठल्याही प्रकारची विपरीत आपदा जर सपोज येत आहे तर त्या ठिकाणी आमचा प्रत्येक तरुण हा एक सज्ज असेल तशा प्रकारच्या आपत्तीस प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणजे या आव्हान 2016 आव्हानचं हे मेन उद्दिष्ट आहे असं मला या ठिकाणी विशेष वाटतं. तर पाहिलं मित्रांनो, NDRFच्या जवानांकडनं आज उपस्थित असलेले हे जे काही स्वयंसेवक आहेत NSSचे किती मोलाची माहिती घेत आहेत आणि NDRFच्या जवानांकडनं त्यांना किती सहयोग दिला जातो आहे. या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर सुधीर कोचाळे सरांकडनं जी आपल्याला माहिती मिळाली त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. त्यांनी त्यांचा वेळ दिला, मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. सर, आपला काय दृष्टिकोन आहे आव्हान 2016 विषयी? सर, आव्हान 2016 आव्हान म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन शिबिर. आपत्ती व्यवस्थापन शिबिर अशी शिबिरे फक्त आधी कुठेतरी मिलिटरी किंवा NCC या वर्गाकरिता घेतली जात होती, परंतु समाजामध्ये काम करणारा वर्ग म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी हा ओळखला जातो आणि त्याकरिता यांच्यासाठी सुद्धा कुठेतरी ट्रेनिंग त्यांना देण्यात यावी म्हणून आव्हान याची निर्मिती कुठेतरी चान्सलर्स ब्रिगेड त्यांच्या म्हणून करण्यात आली. आव्हानमध्ये इथे विद्यार्थी प्रत्येक गोष्ट शिकतो आहे. छोट्या छोट्या लेवलवरून एखादी विपरीत आपदा ज्याला म्हणतो आपण, त्याच्यातून लोकांना कशाप्रकारे वाचवायचं आणि त्या संकटाचा सामना कसा करायचा याचे नैपुण्य तो या ठिकाणी घेतो आहे. हे या आव्हान 2016 हा एक मेन मोठा आहे उद्देश आहे असं मला वाटतं. या ठिकाणी ज्यावेळेस इथे NDRFचे जवान आम्हाला शिकवतात, शिकवताना ते प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला ते निपुण करतात. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आम्हाला एक MFR बनवतात. MFRचा अर्थ होतो की मेडिकल फर्स्ट रेस्पॉन्डंट. मेडिकल फर्स्ट रिस्पॉन्डंट म्हणजे ही अशी गोष्ट होती की एखाद्या ठिकाणी जर संकट आले, एखादी दुर्घटना, एखादी घटना जर घडत आली आणि त्या ठिकाणी जर आपण पहिल्यांदा पोहोचतो तर पहिला आपण फर्स्ट लाईन जो फर्स्ट ट्रीटमेंट आपण कुठल्या प्रकारची द्यावं त्याचं आपल्याला इथे कुठेतरी एक नॉलेज या ठिकाणी NDRFचे जवान देण्याचं कार्य करत आहेत. मेडिकल फर्स्ट रेस्पॉन्डंट अशी एक डिग्री आपण या ठिकाणाहून घेऊन जातो आहोत. इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस काय आहेत आपण ते त्यांना प्रोव्हाइड त्या ठिकाणी करू शकतो आहे. इवन आपण
त्यांनी शिकवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातून पुनर्जीवित करणे, ज्याला म्हणजे एक CPR अशी एक टेक्निक शिकवतात. CPRचा अर्थ होतो कार्डिओपल्मोनरी रेसुसायटेशन. तर ही पद्धत जर आपण शिकून घेतली तर एखादा हार्ट अटॅकचा पेशंट असेल किंवा एखादा पल्मोनरी अटॅक किंवा कुठल्याही प्रकारचा अटॅक असेल आणि जे ज्याला आपण बायोलॉजिकल डेथ ती जर दिली नसेल तर त्यातून आपण पुनर्जीवित करू शकतो. अशा प्रकारच्या ट्रेनिंगसुद्धा या ठिकाणी एनडीआरएफची जेव्हा मिळेल. एवढंच नव्हे तर फ्लड मॅनेजमेंट, या ठिकाणी एखादी बाढ येणे किंवा एखादा भूकंप येणे, सायक्लॉन किंवा याच्यापासून कसे आपत्तीचे किंवा कसे लोकांचे आणि स्वतःचे संरक्षण करतात, म्हणजे स्नेक बाईट, छोट्या छोट्या गोष्टी जर आपण एक पाहतो म्हटलं की विज्ञाना जे विद्यार्थी आहे प्रॅक्टिकल करताना किंवा असं आपण पाहतोय की आजच्या मुली ह्या ॲनिमिक आहेत मोस्टली आणि त्या चक्कर येणे, दातीर बसवणे हा एक प्रकार आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जे प्रकार नको पाहिजे ते घडतात ज्या ठिकाणी आपण म्हणतो की कांदा वगैरे समोर करणं, फक्त 30 सेकंदामध्ये आपण त्यांना चालतं करू शकतो. अशा प्रकारचे टेक्निक या ठिकाणी NDRFचे जवान आम्हाला शिकवण्याचं कार्य करत आहे आणि येथून जाणारा प्रत्येक विद्यार्थी, आपल्या जिल्ह्यात ज्या ठिकाणी 36 जिल्ह्यातून 30-30 विद्यार्थी आलेले आहेत, ते इथून जातील आणि तिथे ते त्यांना शाळेतील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ट्रेन करतील आणि अशाच प्रकारे हा मेसेज पर्कोलेट होत राहील आणि प्रत्येकापर्यंत हे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे पोहोचतील आणि जेणेकरून कुठल्याही प्रकारची विपरीत आपदा जर सपोज येत आहे तर त्या ठिकाणं आमचा प्रत्येक तरुण हा एक सज्ज असेल अशा प्रकारच्या आपत्तीस प्रत्युत्तर देण्यासाठी. असं या आव्हान 2016 आव्हान जे आहे ते उद्दिष्ट आहे असं मला या ठिकाणी विशेष वाटतं. पाहिलं मित्रांनो, NDRFच्या जवानांकडनं आज उपस्थित असलेले जे काही स्वयंसेवक आहेत NSSचे किती मोलाची माहिती घेत आहेत आणि NDRFच्या जवानांकडनं त्यांना किती सहयोग दिला जातो या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर सुधीर कोचाई सरांकडनं जी आपल्याला माहिती मिळाली त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. त्यांनी त्यांचा वेळ दिला, मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो.